खड्ड्यात गेले माणसं म्हणू नये, मला काही पडलं नाही. पण पोलिसांबद्दल बोलताना सगळ्या पोलिसांबद्दल मी नाही बोलत, कारण त्यांच्याबद्दल सुद्धा मला आदर आहे, जे चांगले पोलीस आहेत आदर आहे. पण खास करून सांगलीमध्ये जे प्रकरण घडलं, कोथळे प्रकरण, काय त्याला जबाबदारी कोणी घ्यायची? शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही, पोलीस कोठडीमध्ये खून केला जातोय, तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांना त्याची लाज लज्जा शरम वाटत नाही. स्वतः मुख्यमंत्री पद तुमच्याकडे आहे, गृहमंत्री पद तुमच्याकडे आहे, तरी सुद्धा बेदरकारपणाने फिरतायत. मी लाभार्थी म्हणून तुम्हाला जाहिराती करून दाखवतायत. काय त्या कोथळींचं त्या कुटुंबियांनी जाहिरातीमध्ये काम करायचं मॉडेल म्हणून की होय माझ्या वडिलांचा, माझ्या पतीचा, माझ्या मुलाचा पोलीस कोठडीमध्ये खून झाला, मी लाभार्थी, हे माझं सरकार आहे. लाज वाटली पाहिजे या सरकारची आणि सरकारला. हे कोणतं सरकार आहे? कोणती लोकशाही? किती मंत्री आले, मुख्यमंत्री आले, काय? बरं, आल्यानंतर सुद्धा आता तुम्ही त्यांना बडतर्फ करणार, निलंबित करणार. ते मंजू शेट्टी ते प्रकरण असंच चाललेलं आहे, हे कोथळे प्रकरण असंच चालणार आहे. आणखीन काल परवाकडे प्रकरण झालेलं आहे, त्याच्या सुद्धा ही असेच प्रकरण घडलेली आहेत. आणि त्याही पेक्षा गंभीर, भाजपच्याच एका आमदाराने, कल्याणच्या एका आमदाराने पोलिसांवरती आरोप केले, खंडणी मागितली जाते म्हणून. कुठे मुख्यमंत्री महोदय, कुठे आहात तुम्ही? कुठे तुमचं गृह खातं? कुठे तुमचं सगळं इंटेलिजन्स? आणि कुठे तुमची लोकशाही? सगळे जात आहेत ते गुजरातमध्ये जात आहेत, उठसूट सगळे, सगळी सामसम घडू काय या देशासमोर प्रश्न शिल्लक राहिलेला नाहीये. आणि मला फक्त आता गुजरातच जिंकायचे. अरे त्या 22-23 वर्षाच्या हार्दिक पटेलने तुमच्या नाकामध्ये दम आणलंय. हार्दिक पटेल 22-23